मित्र हो, तर्कशास्त्रामधील वस्तुनिष्ठ प्रश्न भाग 3। एखाद्या शास्त्रामध्ये वस्तूंच्या स्थितीगतीविषयी शोधून काढलेले नियम विविध स्वरूपाचे असंबंधित परस्पर व्याघाती असे असू शकतात। या नियमांमधील परस्पर संबंध शोधून त्यांना एका सूत्रात गोवणे, यालाच टिंबटिंब असे म्हणतात। प्रणालीकरण। प्रणालीकरणाच्या ज्या प्रकारात आशयाला महत्त्व दिले जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात, आशयात्मक प्रणाली। प्रणालीकरणाच्या ज्या प्रकारात आकाराला महत्त्व दिले जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात, आकारिक प्रणाली। प्रणालीकरणाच्या ज्या प्रकारात तर्क आणि तार्किक चिन्हांचा वापर केला जातो त्यास टिंबटिंब असे म्हणतात, तार्किक प्रणाली। प्रणालीकरणाच्या ज्या प्रकारात गणितीय सूत्रांचा वापर केला जातो त्यास टिंबटिंब असे म्हणतात, बीजसूत्र प्रणाली। टिंबटिंब या ग्रंथावर आधारित जी प्रणाली निर्माण करण्यात आली तिला पीएम प्रणाली असे म्हणतात। प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका। प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका या ग्रंथावर आधारित पीएम बीजानुमान प्रणाली टिंबटिंब यांनी विकसित केली, रसेल व व्हाइटहेड। सुघटित सूत्रे म्हणजे टिंबटिंब होय, अर्थपूर्ण व योग्य सूत्रे। कुघटित सूत्रे म्हणजे टिंबटिंब होय, अयोग्य व निरर्थक सूत्रे। बीजानुमान प्रणालीची वैशिष्ट्ये। सुसंगत स्वतंत्रता, सुसंगतता आणि परिपूर्णता ही 3 बीजानुमान प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत। ज्या विधानात केवळ एकाच घटकाचा उल्लेख असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात, एकवाची विधान। ज्या विधानात एकापेक्षा अधिक घटकांचा उल्लेख असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात, सामान्यवाची विधान। एखाद्या विचार विश्वातील सर्वांना उद्देशून जेव्हा विधान केले जाते तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात, सर्ववाची किंवा सार्विक विधान। एखाद्या विचार विश्वातील काहींना उद्देशून जेव्हा विधान केले जाते तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात, अंशवाची विधान। अंशवाची संख्यीकारक टिंबटिंब हा आहे सम एक्स। सर्ववाची संख्यीकारक टिंबटिंब आहे ऑल एक्स। अंशवाची विधानाचे चिन्हांकन करताना फक्त व केवळ असे शब्द आल्यास टिंबटिंब हा संख्यीकारक वापरतात सम एक्स। विधानातील पदांमध्ये असलेला संबंध विधानाच्या चिन्हीकरणामध्ये देखील अबाधित राहिला तर त्या चिन्हीकरणांना अर्थ असतो। अशा प्रकारे संबंध दाखविण्यासाठी ज्या चिन्हांची निवड केली जाते त्यांना टिंबटिंब असे म्हणतात, तर्ककारके। विधान या मूळ घटकाचे ज्या चिन्हांमध्ये रूपांतर केले जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात, अक्षरचिन्हे। ज्या अक्षर चिन्हांच्या जागी विशिष्ट व्यक्तीचे नाव आले तर कुठलाही दोष घडत नाही, अशा गुणधर्मांनी युक्त जी अक्षर चिन्हे असतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात, चर। जी चरे विशिष्ट व्यक्तीचा संकेत करू शकणारे असतात परंतु निश्चित अशा व्यक्तीच्या नावाचा बोध करून देण्यास असमर्थ असतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात, व्यक्तिचर। जे चर विधेयाचा पर्याय म्हणून वापरले जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात, विधेयचर। व्यक्तिचरे टिंबटिंब आहेत, एक्स वाय झेड ही व्यक्तिचरे आहेत। विधेयचरे टिंबटिंब आहेत, फाय साय आणि म्यू ही 3 विधेयचरे आहेत। जी चरे विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करणारे असतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात, व्यक्ती अचर। इंग्रजीतील टिंबटिंब या आद्याक्षरांचा वापर व्यक्ती अचरांसाठी करतात, स्मॉल ए टू डब्ल्यू। एखादे अक्षर चिन्ह निश्चित विधेयाचा संकेत करत असेल तर त्यास टिंबटिंब असे म्हणतात, विधेय अचर। इंग्रजीतील टिंबटिंब या आद्याक्षरांचा वापर विधेय अचरांसाठी करतात, कॅपिटल ए टू डब्ल्यू। व्यक्तिचरांच्या जागी व्यक्ती अचरांची मांडणी केली असता विधान प्राप्त होते त्या रचनेस टिंबटिंब असे म्हणतात, विधानीय फलन।
विधानीय फलनापासून विधान मिळविण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात उदाहरणीकरण. निरंकुशपणे एखादा गुणधर्म एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येत असेल तर तो गुणधर्म त्या वर्गातील सर्वांमध्ये असला पाहिजे असा टिंबटिंब या नियमाचा आशय आहे. सर्ववाची सामान्यीकरण युनिव्हर्सल जनरलायझेशन यूजी. एखादा गुणधर्म एखाद्या विचारविश्वातील सर्वांना लागू पडत असेल तर तो गुणधर्म त्या विचारविश्वातील प्रत्येकाला लागू पडतो हा टिंबटिंब या नियमाचा आशय आहे. सर्ववाची उदाहरणीकरण युनिव्हर्सल इन्स्टन्सिएशन यू आय. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा विशेष गुणधर्म दिसून येत असेल तर तो गुणधर्म आणखी काही व्यक्तींमध्ये असला पाहिजे असा टिंबटिंब या नियमाचा आशय आहे. अंशवाची सामान्यीकरण एक्झिस्टेन्शियल जनरलायझेशन ई जी. एखादा गुणधर्म काही व्यक्तींमध्ये असेल तर तो गुणधर्म कमीत कमी एका व्यक्तीमध्ये निश्चित असतो असा टिंबटिंब या नियमाचा आशय आहे. अंशवाची उदाहरणीकरण एक्झिस्टेन्शियल इन्स्टन्शिएशन ई आय. संख्यकारकाच्या व्याप्ती कक्षेत येणाऱ्या व्यक्तीचरास टिंबटिंब असे म्हणतात बद्धचर. संख्यकारकाच्या व्याप्ती कक्षेत न येणाऱ्या व्यक्तीचरास टिंबटिंब असे म्हणतात मुक्तचर. युक्तिवादाच्या निष्कर्षाला असत्य मानून आधारविधाने सत्य राहतात हे दाखवून देण्यात आपण यशस्वी झाल्यास टिंबटिंब असे म्हणतात. युक्तिवादाची अवैधता. दोन वस्तू किंवा व्यक्ती एकरूप आहेत असे तेव्हाच म्हणता येते की जेव्हा त्यांच्यापैकी एका वस्तूचा गुणधर्म दुसरीच्या ठिकाणी असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात तदेवता. संविधानरूपी युक्तिवादामध्ये कधी कधी संविधानाच्या तीन विधानांपैकी एखादे विधान गाळलेले असते किंवा ते अव्यक्त असते अशा संविधानाच्या संक्षिप्त रचनेला टिंबटिंब असे म्हणतात लुप्तावयविका. पहिल्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जसा संबंध असतो तसाच दुसऱ्याचा पहिल्याशी संबंध असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात सममात्रता. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच दुसऱ्याचा पहिल्याशी संबंध नसतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात असममात्रता. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच दुसऱ्याचा पहिल्याशी संबंध असतो व नसतोही त्यास टिंबटिंब असे म्हणतात विषम मात्रता. पहिल्याचा दुसऱ्याशी दुसऱ्याचा तिसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात प्रवाहितता. पहिल्याचा दुसऱ्याशी दुसऱ्याचा तिसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध नसतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात अप्रवाहितता. पहिल्याचा दुसऱ्याशी दुसऱ्याचा तिसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच पहिल्याचा तिसऱ्याशी संबंध असतोही व नसतोही त्यास टिंबटिंब असे म्हणतात विषम प्रवाहितता. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच पहिल्याचा स्वतःशी संबंध असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात परावर्तितता. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच पहिल्याचा स्वतःशी कधीही संबंध नसतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात अपरावर्तितता. पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध असतो तसाच पहिल्याचा स्वतःशी संबंध असतोही व नसतोही त्यास टिंबटिंब असे म्हणतात विषम परावर्तितता. धन्यवाद.